ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। अजित पवारांच्या विरोधामध्ये एकतर युगेंद्र पवार हे निवडणूक लढवू शकतील आणि अजित दादा स्वतः निवडणूक लढवतील किंवा त्यांचा मुलगा जो आहे जय पवार हे निवडणूक रिंगणामध्ये उतरू शकतील। ती जर विधान लोकसभा निवडणुकीमध्ये जर पराभव झाला सुनेत्रा पवारांचा तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही। अप्रत्यक्षरित्या त्यांना तेच म्हणायचं होतं। अजित दादांनी जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी राजकारणाची पूर्ण बदललेली दिसते। कारण बारामतीचा मूळ डेव्हलपमेंट जे शरद पवारांनी केलेले त्याला लोक विसरत नाहीत। बारामतीचा चेहरा मोहरा बदललेले अजित पवार यांना सुद्धा विसरत नाहीत। मात्र लोकांना या पवार कुटुंबामध्येच पर्याय निर्माण झाल्यामुळं लोकांचं ट्रेंड कुठं जाईल हे सांगता येत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी अजित पवारच निवडणुकीला उभे राहतील, पण बारामतीकर जे करायचे करतात हा आजवरचा इतिहास। दादा बारामती सोडणार नाही आणि अजित पवार स्वतः इथं उभा राहणार नाही। कारण त्यांनी जय पवारला उभं केलं तर लोक ऍक्सेप्ट करणार नाहीत। बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर काहीस विधानसभेचं वातावरण जे आहे ते बदलल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण असं की अजितदादांनी 2 दिवसांपूर्वी या मतदारसंघात फारसा रस राहिला नसल्याचं म्हटलेलं होतं आणि जर कार्यकर्त्यांची मागणी असेल तर या मतदारसंघासाठी जय पवार यांचं नाव पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवलं जाईल आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं जाईल असं म्हटलेलं होतं आणि त्यामुळं अवघ्या बारामती परिसरामध्ये एक चर्चा सुरू झालेली आहे ती अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार का नाही। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बारामतीत जर अजित पवारांच्या शिवाय दुसरा उमेदवार देण्याचा जर प्रयत्न केला तर नेमकं काय चित्र असू शकतं। आपल्यासोबत लोकसत्ताचे सुधीर जन्नू सर आहेत। सर काय सांगाल, बारामतीत अजित पवारांशिवाय दुसरा उमेदवार असणं हे बारामतीकरांना पटतंय का, मान्य होईल का? युवा वर्गाचा विचार केला तर जय पवारांना पसंती युवा वर्गाकडनं जास्त आहे आणि अजितदादा जे उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये युवा वर्ग आणि कार्यकर्ते निश्चित प्रयत्न करतील, नाही असं नाही। पण एकंदरीत मतदारांचा आणि बारामतीकरांचा जर कौल बघितला तर अजितदादांकडं त्यांचा कौल जास्त आहे। अजितदादांनीच ही निवडणूक पुन्हा लढवावी आणि विधानसभेची निवडणूक लढवून त्यांनी विजयी व्हावं आणि विकास कार्य असंच पुढं सातत्याने चालू राहावं असं अनेक बारामतीकरातल्या मतदारांचं मत दिसतंय। पण जर तुम्ही म्हटलात की अजितदादांनी निवडणूक लढवावी आणि जिंकावी, पण जर शरद पवार गटाच्या वतीनं जर सक्षम उमेदवार दिला तर काय चित्र असेल? कारण अजितदादांच्या विरोधात जर बारामतीतला पवार गटाचा सक्षम उमेदवार असणार अशी चर्चा आहे। अजित पवारांच्या विरोधामध्ये एकतर युगेंद्र पवार हे निवडणूक लढवू शकतील आणि अजितदादा स्वतः निवडणूक लढवतील किंवा त्यांचा मुलगा जो आहे जय पवार हे निवडणूक रिंगणामध्ये उतरू शकतील। ह्या दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने लढत होऊ शकते। यामध्ये आत्ता पाहता युगेंद्र पवारांनी प्रचार कार्यामध्ये बरीचशी मजल मारलेली आहे। अनेक वाडी वस्ती गावामध्ये त्यांनी जाऊन संपर्क दौरे केलेले आहेत। गेल्या 4-5 महिन्यापासून ते लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कामध्ये आहेत, तिथल्या आडी अडचणी ते समजावून घेत आहेत, ते अडचणी तिथंच मिटवण्याचा त्या संदर्भामध्ये निपटारा करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। आणि एकंदरीत उदयमुक्त युवा नेतृत्वाच्या रूपाने युगेंद्र पवार आता सध्या पुढे बारामती आणि तालुक्यामध्ये ते प्रचलित होताना दिसत आहे आणि जय पवारांच्या त्या माध्यमातून लोकांशी संपर्क तसा फार कमी वाटतोय। आत्ता एवढ्या काळामध्येच त्यांनी कुस्तीच्या स्पर्धा वगैरे घेतल्या, लोकांशी संपर्क साधला, बाईक रॅली वगैरे त्यांनी केली, त्यांचाही जनसंपर्क आता सुरू झालेला आहे। पण याबाबत आता निवडणुकीमध्ये कोण उतरणार याबाबत यानंतरच काय असेल ते चित्र स्पष्ट दिसून येईल। निश्चितपणे निवडणुकीत कोण उतरणार याबाबतचं चित्र स्पष्ट होईल। तुम्हाला वाटतंय का की अजितदादांनी काल सांगितल्याप्रमाणे जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि उतरतील तर ते कितपत यशस्वी होतील? कारण बारामतीतला अनेक दिवसांचा जर अनेक वर्षांचा जर इतिहास पाहिला तर लाखोंच्या मताने अजित पवार विजयी झालेले आहेत, हाच ट्रेंड पूर्ण काही राहील असं वाटतंय का? लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक ज्यावेळेस जाहीर झाली आणि सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये बारामतीमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता, त्या ठिकाणीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलं होतं की जर ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिठाचा खडा लागला तर मी कुणाचंही ऐकणार नाही विधानसभा निवडणुकीला। म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी असं म्हटलं होतं।
की जर लोकसभा निवडणुकीमध्ये जर पराभव झाला सुनेत्रा पवारांचा तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, अप्रत्यक्षरित्या त्यांना तेच म्हणायचं होतं. आणि त्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या सुप्रिया सुळे यांना 1.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळालं, त्यामुळे त्यांनी त्यानंतर त्यांचे पुत्र जय पवार यांना सक्रिय केलं. आणि आता गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या 2 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर केलं की मी 7-8 वेळा बारामती विधानसभेची निवडणूक लढवलंय, त्यामुळं आता मला काही रस नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ते निवडणूक बारामतीची लढवणार नाहीत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून जय पवार यांना ज्या अर्थाने सक्रिय केलंय त्या अर्थानं असं स्पष्टपणे दिसतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजितदादांनी जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी राजकारणाची पूर्ण बदललेली दिसते, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या जे बारामती, वास्तविक आता बारामती मला एक आवर्जून सांगायचंय की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इतर विधानसभा मतदारसंघामध्ये किती लीड मिळालं हे अजित पवारांच्यासाठी, सुप्रिया सुळेंना किती लीड मिळालं हे अजित पवारांसाठी एवढं हे नव्हतं, परंतु बारामती विधानसभा मतदारसंघात लोकांना सुद्धा वाटत नव्हतं की कुणालाच वाटलं नाही, आम्हालाही वाटत नव्हतं की बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना एवढं 48,000+ लीड मिळेल असं वाटत नव्हतं, तरी देखील ते मिळालं. हा बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मिळालेला जो हा लीडचा जो आहे तो अजित पवारांसाठी फार मोठा धक्का आहे, त्यामुळे वास्तविक पाहता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये की शरद पवार नावाचं जे गारुड अजूनही लोकांच्या मनावरती अधिराज्य करतंय, हीच जर परिस्थिती तसं बघायला गेलं तर बारामती शहर आणि तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अजित पवारांनी केलं, त्यामुळे लोक ते विसरू शकत नाही. त्यामुळे तेवढंच स्थान जेवढं शरद पवारांचं बारामतीच्या जनतेमध्ये जनतेच्या मनामध्ये जेवढं स्थान आहे तेवढंच अजित पवारांचं सुद्धा आहे. मात्र आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे, पवार कुटुंबातच दुही निर्माण झाल्यामुळं ही परिस्थिती विधानसभेची मतदारांच्या दृष्टीनं फार वेगळी झालेली आहे. लोक सार्वजनिक कामं किती केलेत हे विसरतात, हे सुद्धा दिसून येते, कारण बारामतीचा मूळ डेव्हलपमेंट जे शरद पवारांनी केलेले त्याला लोक विसरत नाहीत, बारामतीचा चेहरा मोहरा बदललेले अजित पवार यांना सुद्धा विसरत नाहीत. मात्र लोकांना या पवार कुटुंबामध्येच पर्याय निर्माण झाल्यामुळं लोकांचं ट्रेंड कुठं जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळं अजित पवार मात्र सावध पवित्रा ह्या निवडणुकीसाठी घेताना दिसत आहेत. त्यामुळं कदाचित मला असं वाटतं की ही जी लढत आहे बारामती विधानसभा निवडणुकीची ही लढत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशीच होईल आणि ती पूर्ण ताकदीची ठरेल असं मला वाटतं. म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा जे बोलले होते की जर समजा मिठाचा खडा लोकसभेच्या निवडणुकीत लागला तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं, तो शब्द पाळतील असं वाटतंय तुम्हाला? नाही, एकंदरीत तसं बघायला गेलं तर हे जे 48 मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मी एक सांगतो की विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये मताधिक्य ज्या उमेदवाराला अधिक मिळतं तोच ट्रेंड विधानसभा मतदारसंघामध्ये राहतो. म्हणजे बारामती लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही अभ्यास केला, 2009 मध्ये पुरंदर तालुक्यामध्ये ज्या म्हणजे विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळालं तिथं विरोधी गटाचा उमेदवार निवडून आला, दौंडमध्ये तीच परिस्थिती झाली. मात्र बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबद्दल मात्र परिस्थिती वेगळी आहे, तो ट्रेंड इथं चालेल की नाही हे सांगता येत नाही. परंतु 48,000 जे लीड आहे ते लीड तसं तोडणं हे मात्र आव्हानात्मक आहे. हे अजितदादांचं काम हे लीड म्हणजे तसं हे आव्हान पेलू शकतं, कारण अजितदादांचं ह्या मतदारसंघामध्ये काम आहे, लोकांचे अटॅचमेंट आहे, सहकारी संस्थांवरती प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र तरी देखील शरद पवार, मी मगाशी सांगितलं, शरद पवार नावाचं जे गारुड लोकांच्या मनावरती अजूनही अधिराज्य करतंय, ह्यासाठी अजितदादांना मात्र सावध भूमिका ते घेतायत आणि घ्यावी लागणार आहे. त्यांनी निश्चितपणे लोकसभेमध्ये जो पराभव झाला त्याची पुनरावृत्ती बारामतीमध्ये होऊ नये आणि लोकसभेमध्ये ज्या कार्यकर्त्यांमुळे पराभव स्वीकारावा लागला त्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अजितदादांनी घेतलेले आहेत, पुनर्गठन बूथ कमिट्यांचं सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या यंत्रणा बदलून अजितदादांना हे साध्य करता येईल? पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर देईल मी, एक जो वेगळा आधीचा प्रश्न होता की जय पवार विरुद्ध युगेंद्र पवारांशी लढत होईल का. मुळात मला असं वाटतं की राजकारणात डोकी आणि डोकं हे दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या असतात आणि राजकारणाची गोळाबेरीज करावी लागते. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका हाताळलेल्या आणि प्रत्येकाला उमेदवार देताना त्यांची प्रत्येक गोष्ट पारखून पाहणारे अजितदादांना बारामतीची पूर्ण कल्पना येणार नाही असं म्हणणार नाही. अजितदादांना बारामती पाहिजेच, पण त्यांना त्यांचं राजकारण त्यांचं त्यांची पक्षाची जी पुढचा प्रवास आहे पक्षाचा तोही त्यांना पुढे न्यायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी अजित पवारच निवडणुकीला उभे राहतील हा सगळ्यात महत्वाचा विषय, तो येण्या केल्या प्रकारे होईल. कारण कालपासून ज्यावेळेस अजित पवारांनी हा विषय छेडलाय
त्यावेळेसपासून चर्चा सुरू झालेली आहे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना जे पॉवर त्यांना पाहिजेतच, पण आता त्यांना अजित पॉवर पाहिजेत, म्हणजे हे ते सगळं दिसतंय. आता दुसरा प्रश्न की कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने काय होईल. मुळात लोकसभेच्या निवडणुकीत अनेक कंगोरे होते या पराभवामध्ये. त्याच्यामध्ये एक कंगोरा होता की पदाधिकारी गावात नीट वागत नाहीत किंवा गावातल्या लोकांचा त्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास नाही किंवा तालुक्याच्या स्तरावरची असा एक तो विषय होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर खरं तर लोकांचं असं म्हणणं होतं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसच हे पदाधिकारी दूर करा, फरक पडेल. परंतु अजित पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतरही कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं, सामान्य कार्यकर्त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांचं म्हणणं आलं की आता तर ते का पदाधिकारी बदला, त्यामुळे अजित पवारांनी तो राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे. मला असं वाटतं की नवीन चेहऱ्यांना संधी दिली तर नवीन जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते ते उत्साहाने काम करू शकतात, हा एक भाग आहे. मग जुन्यांनी काम केलं नाही का, तर तसं नाही, जुन्यांनी काम केलं पण लोकभावनाच तशी नव्हती, हा यातला भाग आहे. याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे बारामतीकरांना नको होतं, बारामतीकर असं आजही ठाम आहेत की लोकसभेला आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान केलं साहेबांकडे बघून, म्हणजे पवार साहेबांकडे बघून, आणि विधानसभेला आम्ही ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही अजित पवारांना मतदान करणार असं लोकसभेत सांगत होते. बारामतीकरांचं एक मत ठाम असं तुम्ही अनेक वेळा बघितलं तर हेच शारदा प्रांगण आहे की ज्या ठिकाणी अनेक मोठमोठ्या सभा झाल्या, शरद पवारांना म्हणजे काय टीका झाल्या असतील खालच्या पातळीच्या, अजित पवारांना दिल्या असतील कोणी हे टीका, परंतु बारामतीकरांनी करायचं ते केलं. बारामतीमध्ये लोकशाही आहे अशा अर्थाने की कुणालाही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण बारामतीकर जे करायचं ते करतात हा आजवरचा इतिहास. त्यामुळे लोकसभेत मतदान होतं म्हणून विधानसभेला मतदान होईल असं त्यातली परिस्थिती मानायचं कारण नाही. फक्त एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येक बारामतीकरांच्या मनात आहे की बारामतीचं जे राजकीय वर्चस्व आहे की जे राज्यात आहे देशात आहे एक केंद्रबिंदू आहे, त्या बारामतीच्या राजकीय वर्चस्वाच्या अंताची सुरुवात आहे. आणि त्यासाठी उमेदवार कोण हा नंतरचा भाग आहे, परंतु बारामतीकरांना या अस्वस्थतेच्या किनाऱ्यातून जावं लागतंय. आणि त्यामुळं ज्यावेळेस ही निवडणूक प्रत्यक्ष जाहीर होईल आणि उमेदवार असतील त्यावेळेस ते उमेदवार कोण याच्यावरती व्यक्तिसापेक्ष मतदान होईल असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून की बारामती विधानसभा निवडणूक ही फार प्रचंड चर्चेत आलेली आहे, कारण एकीकडे जनसन्मान योजने यात्रेच्या माध्यमातून अजितदादा राज्यभर दौरे करतायत, अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रवास सुरू आहे, अशा वेळी बारामती विधानसभा निवडणुकीवरून त्यांना विचारलं असता जय पवारांचं नाव समोर आलेलं आहे. जय पवारांच्या कार्यकर्त्यांनी तशी मागणी केलेली आहे की जय पवारांनी उमेदवारी घ्यावी आणि ती निवडणूक जिंकावी. दुसरीकडे दादांनी काय करायचं असा प्रश्न आहे, तर योगेंद्र इथलं रोहित दादांच्या मते दादा इंदापूरमध्ये किंवा कर्जत जामखेडमध्ये जातील अशी चर्चा आहे. तुम्हाला वाटतंय का दादा बारामती सोडतील? दादा बारामती सोडणार नाही आणि अजित पवार स्वतः इथं उभं राहणार, कारण त्यांनी जर जय पवारला उभं केलं तर लोक ऍक्सेप्ट करणार नाहीत, मान्यता देणार नाहीत लोक, कारण काम अजितदादांनी केलेलं आहे पूर्णपणे बारामती शहराचा विकास केलेला आहे. जय पवारांचा खरं तर जनसंपर्क खूप कमी आहे, जसा योगेंद्र पवारांनी जनसंपर्क ठेवलेला आहे आता सध्या प्रत्येक गाव वाडीत जाऊन ते काय नाही पण थोडं थोडं कामं करतात, बोलतात लोकांशी, संवाद साधतात, तसा जय पवारांनी आजपर्यंत केलेला नाही. ते अचानक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे त्यांना जी उमेदवारी दिली तर ते बारामतीकर मान्य करणार नाही. परंतु अजितदादा जर अजितदादा हिथं उभा राहणार नाहीत माझं असं म्हणजे वैयक्तिक मत आहे, कारण त्यांना पूर्ण महाराष्ट्र फिरायचं आहे आणि मताधिक्य जर लोकसभेचं बघितलं सुप्रिया सुळेला पडलेलं बारामती शहरातनं बारामती तालुक्यातनं तर ते खूप धोकादायक आहे. त्यामुळे अजित पवार मला नाही वाटत की ते उमेदवारी ठेवतील. उमेदवारी जर त्यांनी ठेवली तर ते 100% विन आहेत, परंतु त्यांना ती भीती की लोकसभेचं मतदान झालेलं, त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की ते दादा निवडून येतीलच. तुमचं काय मत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू होती ती आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत येऊन ठेपलेल्या, विधानसभेमध्ये काय चित्र असू शकतं? बारामती तुम्ही बरेच वर्ष कव्हर करताय, बारामतीतल्या लोकांशी तुम्ही परिचित आहात, लोकांशी तुमचं आता इंट्रोडक्शन चांगलं झालेलं आहे, लोकांनी लोकांची मतं जी आहेत ती तुम्हाला कळायला लागलेली आहेत. काय वाटतं बारामतीतला मतदार जो आहे तो अजितदादांशिवाय दुसरा उमेदवार स्वीकारतील का? खरं तर अजित पवारांचं कालचं वक्तव्य जर बघायचं झालं ना तर सगळ्यात महत्वाचं आहे की अजित पवारांनी वक्तव्य का केलं असावं इथं चर्चा सुरू झालेली आहे. अजित पवारांनी लोकसभेच्या वेळेस वक्तव्य केलं होतं की जर मला बारामतीमध्ये जर मिठाचा खडा लागला तर मी विधानसभेला विचार करेन. आता अजित पवार खरंच विचार करतायत का याचा देखील विचार केला पाहिजे. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही संपूर्णतः भावनिकतेकडे झुकलेली होती. आता बारामतीतल्या लोकांना कोण पाहिजेत तर अजित पवार पाहिजेत असं लोकसभेच्या वेळेस जाणवलं
आताची परिस्थिती काही प्रमाणात बदलली, फारशी काही बदलली नाहीत. अजित पवारांना सोडून बारामतीकर कुठं चालणार? हा, काही प्रमाणात नाराजी आहे, परंतु ही नाराजी अजित पवार दूर करू शकतात. आता राहिला प्रश्न जय पवारांना निवडणुकीत आणायचा. जर जय पवारांना निवडणुकीत आणलं तर उतरवलं तर जय पवारांच्या मागे कोण असणार? तर अजित पवार असणार, सुनेत्रा पवार असणार, की ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या बारामती भागात काम केलेलं आहे. पण समोरचा उमेदवार असेल तर त्याच्या पाठीमागे कोण असणार? शरद पवार असणार, सुप्रिया सुळे असणार, राजेंद्र पवार असणार, शर्मिला पवार असणार, सुनंदा पवार असणार, खरं तर रोहित पवार असणार. कारण हा बारामती जर बघितला गेलं तर संपूर्ण ज्या संस्था आहेत त्या पवारांच्या ताब्यात आहेत. केव्हीके असेल, याचा देखील विचार करता केला गेला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, मला असं वैयक्तिक असं वाटत नाही की अजित पवार हा मतदारसंघ सोडतील. कारण जर अजित पवारांनी हा मतदारसंघ सोडला तर त्यांना कुठलाही महाराष्ट्रातला सेफ मतदारसंघ असा कुठला नाही की जिथून अजित पवार उभा राहिले तर ते निवडून येतील. बारामतीचा विचार करायला गेलं तर आता या ठिकाणी जरी कार्यकर्त्यांच्या मध्ये काही प्रमाणात नाराजी असली तर ते अजित पवार कव्हर करू शकतात आणि त्याचा फायदा त्यांना विधानसभेला होईल. दुसरीकडे मोठं आव्हान असणारे अजित पवारांना या निवडणुकीत ते शरद पवारांचं. शरद पवार दौरा करतायत राज्याचा, लोकसभा नंतर कमालीचे शरद पवार मागच्या जर काही दिवसात बघितलं तर आपण ऍक्टिव्ह झालेले बारामती बघितले. जवळपास त्यांनी 2 वेळा बारामती विधानसभेचा दौरा केलाय, तो युगेंद्र पवारांना घेऊन केलाय. युगेंद्र पवार देखील कमालीचे ऍक्टिव्ह झालेत. जवळपास त्यांनी 10 दिवसामध्ये 120 गावांच्या आसपास दौरा केलाय. त्यांचा दौऱ्याचं नाव जरी असला आभार दौरा, तरी तो आभार दौरा नसला तरी ते एक विधानसभेची तयारी आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण कार्यक्रम करू लागलाय. जय पवार देखील जनता दरबाराच्या माध्यमातून असतील किंवा कुस्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू लागलेले. परंतु जर अजित पवार उमेदवार नसतील तर मात्र जय पवारांना विधानसभा अवघड जाऊ शकते. कार्यकर्त्यांची देखील भावना आहे की अजित पवारांनीच लढावं. कारण जर कार्यकर्ते खासगीत देखील सांगतात जर जय पवार लढले तर अवघड आहे. म्हणजे नेमकं कारण अजित जय पवारांच्या पाठीमागे मागाशी म्हटल्याप्रमाणे कोण आहे तर शर्मिला पवार, माफ करा, सुनेत्रा पवार आणि अजित पवार. परंतु युगेंद्र पवार जर उभा राहिले त्यांच्या विरोधात, त्यांच्या पाठीमागे ही सगळी लोक आहेत की जी अनेक वर्ष बारामती विधानसभा मतदारसंघात काम करतात आणि याचा फटका आगामी काळात अजित पवारांना बसू शकतो. तुम्ही आता म्हणताय की अजित पवारांच्या म्हणजे अर्थात जय पवारांच्या मागं अजित पवारांचं काम आहे, सुनेत्रा पवार असतील, तर दुसरीकडे शरद पवारांच्या म्हणजे उमेदवाराच्या मागे स्वतः शरद पवार असतील आणि बाकी सगळे रोहित पवार असतील, शर्मिला वहिनी असतील, राजेंद्र असतील किंवा सुनंदा वहिनी असतील, हे सगळे आहेत. मग अजित पवारांनी जे इतक्या वर्ष बारामतीमध्ये काम केलेलं आहे, 1000 कोटी रुपयांचा विकास निधी आणलेला आहे, इथली बारामतीची डेव्हलपमेंट केली आहे, ते बारामतीकर विसरतील? बारामती विसरतील का? पण दुसरा देखील प्रश्न आहे, अजित पवारांना बारामतीकर विसरणार नाहीत पण बारामतीकर शरद पवारांना विसरतील का, हा पण प्रश्न आहे. कारण असं देखील आजही बारामतीत बोललं जातं, आज अजित पवार कुणामुळे तर शरद पवारांमुळे असं सांगितलं जातं. आणि ते बहुतांशी खरे, जर संधी नसती दिली तर. पण जर जर तसं असतं, जर लोकांनी जर विकासाकडे बघून मतदान जर दिलं असतं तर मग लोकसभेला एवढा फटका नसता बसला. बारामतीकरांची आजपर्यंतची सवय की विधानसभेला अजित पवार, लोकसभेला सुप्रिया सुळे, परंतु समीकरण बदलू लागले त्या फुटीनंतर. आजपर्यंत अजित पवारांना कुणी म्हणजे पवारांच्या विरोधात कुणी नव्हतं, पण आता पवारांच्या विरोधात देखील लोक बोलू लागलेले आहेत, शरद पवारांकडे लोक येऊ लागलेले आहेत. अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये काम केले, ते बारामतीकर विसरणार नाहीत पण बारामतीकर शरद पवारांना विसरतील का, हा देखील महत्वाचा प्रश्न असणार. निश्चितपणे बारामतीकर शरद पवारांना विसरतील का, हा देखील महत्वाचा प्रश्न असं म्हणतायत. तुम्ही काय सांगाल आता ज्या पद्धतीचं बारामतीतलं राजकारण बदलतंय लोकसभेनंतर, अर्थात लोकसभेच्या पूर्वी पवार परिवारामध्ये फूट पडली, राष्ट्रवादी फुटली आणि त्यानंतर हा सगळा खेळ सुरू झाला. तुम्हाला असं वाटतंय का की लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा सगळा ट्रेंड जो आहे तो बदलतोय? एकीकडं पवार परिवारामध्ये फूट पडलेली आहे, इतके दिवस एक संघटलेला पवार परिवार जो आहे तो आता फुटीच्या वाटेवर आहे, आणखी फूट पडते विधानसभा निवडणुकीमध्ये, या पवार परिवारातच फाईट होईल असं वाटतंय का? आणि दुसरं असं की पवार परिवारात जर फाईट झाली तर जे इतर विरोधक आहेत ते नेमकं कोणाच्या बाजूने उभे राहतील? मी पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो की पवार कुटुंबामध्ये फूट पडलेले नाहीये, राजकीय विचार कार्यामध्ये फूट पडलेली आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लोकसभेला जो ट्रेंड होता तोच ट्रेंड आता विधानसभेलाही लागण्याची शक्यता जास्त आहे. कारण ग्रामीण भागात आणि शहरामध्ये बऱ्याचशा लोकांचा संपर्क हा अजित पवारांपेक्षा युगेंद्र पवार आणि शरद पवार, सुनेत्रा पवारांपेक्षा सुप्रिया पवार ह्यांच्याशी जास्त झालेला आहे. आणि त्यांनी गेल्या 3-4.5 महिन्यामध्ये अनेक
ज्या अडचणी होत्या, पाण्याचा प्रश्न होता, ग्रामीण भागातल्या रस्त्याचा होता, विजेचा होता, तो बऱ्यापैकी युगेंद्र पवारांनी संपर्क साधून तो तिथल्या तिथं निपटारा करून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचा संपर्क आता त्यांनी 4 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढवलेला आहे. त्या पद्धतीमध्ये अजितदादा जर स्वतः निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना ही निवडणूक जरा सोयीची आणि उजवी ठरू शकते. जर त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे जय पवारांना जर उमेदवारी दिली तर त्याच्यामध्ये अतिशय ही निवडणूक घासून होईल. यामध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार ह्यांच्यामध्ये लढत होईल, पण यामध्ये युगेंद्र पवारांचं पारडं जड असताना आपल्याला दिसून येत आहे. ह्यांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न की ज्यावेळेस लोकसभा निवडणूक ची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेस विजय शिवतारे असं म्हणत होते की जवळपास 5.5 लाख मतं जी आहेत ती पवार विरोधी आहेत. आता बारामतीतल्या पवार विरोधी मतांचा विचार केला तर इथून पाठीमागच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत जवळपास 50-60 हजार मतदान विरोधात जात होतं. जर पवार परिवारामध्येच ही फाईट झाली तर ती पवार विरोधी मतं असलेली 50-60 हजार ती कोणाच्या बाजूने वळतील असं तुम्हाला वाटतंय? कारण इतर पक्षांचा देखील विचार करणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जे बघितलं आपण, विजय शिवतारे म्हणाले होते की 5.5 लाख मतं जे आहेत ते पवार विरोधातले. तसं बघायला गेलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे विरोधी मतं कुठं गेली तर त्याचा अंदाज बांधणं जरा थोडंसं अवघड आहे. कारण दोन कुटुंबामध्ये एकाच कुटुंबामध्ये की जो संघर्ष हा राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर ही निवडणूक झाल्यामुळं हे जे विरोधी मतं आहेत. तर बारामती विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय जे 60 हजारची मतं आहेत, आता वास्तविक आता जी विरोधातली मतं कुठली होती, जे महायुतीमधले भाजप होते शिवसेना होते, आता शिवसेना जो आहे त्या शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत. त्याच्यामध्ये जे शिवसेनेची काही शिवसेने उद्धव ठाकरे गटाची जी मतं आहेत ती निश्चित शरद पवार गटाला मिळतील हे तेवढंच खरं आहे. भाजपची जी मतं आहेत ती माहिती करून साहजिकच अजित पवारांना मिळतील. पण एक आवर्जून ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगावं वाटतं की ह्याच्यामध्ये जे चाणक्य असलेले शरद पवार यांची भूमिका सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. कारण आतापर्यंत आपण बघतो तुम्ही की बारामती लोकसभेच्या बाबतीत वातावरण सगळं वेगळं होतं. तसं बघायला गेलं तर एका बाजूला पूर्ण जे पदाधिकाऱ्यांची जी संघटना आहे ते मोठ्या प्रमाणावर अजित पवार गटाकडे होतं. शरद पवारांच्या दृष्टीने ते कमकुवत होतं, मात्र शरद पवारांना मात्र कॉन्फिडन्स होता. बाकी त्यांच्या कार्यकर्त्यांना जरी कॉन्फिडन्स नसला तर शरद पवारांना या नवीन निवडणुकीबद्दल कॉन्फिडन्स होता. त्या बाबतीत सुद्धा बारामतीच्या बाबतीत, बारामती विधानसभेच्या बाबतीत सुद्धा शरद पवार फार वेगळ्या पद्धतीनं काहीतरी रणनीती आखतील. कारण आपण बघितलं 1+1 ची बेरीज किती असते, 2 असते, परंतु शरद पवारांच्या दृष्टीनं 1+1 ची बेरीज 11 असते हे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये जाणवलेलं आहे. त्यामुळे बारामतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा शरद पवार काय हुकमी अस्त्र काढतील यावरती सगळं अवलंबून ठरणार. तुमचं काय मत आहे बारामतीतला विकास आणि अजितदादा हे एक समीकरण बनलेलं आहे, पण आता जसं अमोल तोरणेंनी सांगितलं की शरद पवार यांची बेरीज 1+1 = 11 असते, असं काही अस्त्र काढतील की ते बारामतीकरांना ते सोपं आणि ते अवगत करावं लागेल? नेमकं काय मत आहे तुमचं? तुम्हाला शरद जर सांगायचं म्हणलं ना तर त्याला फार जास्ती करायची पण गरज नाही. ती निवडणूक भावनिक होईल का विकासावर होईल या दोनच गोष्टीवरती हे सगळं जे अमोलने सांगितलं तर सगळ्याचा जर निपटारा करायचा असेल किंवा ती तोड करायचं असेल तर ते फक्त निवडणूक भावनिक होणार का विकासावरती होणार या दोनच गोष्टीवरती हे सगळं होईल. तर विकास बघायला गेला तर अजित पवार वरचढ राहतीलच, भावनिक करायला गेलं तर शरद पवार आता ह्या निवडणुकीत काय भावनिक करणार असा एक मुद्दा राहील. कारण लोकांना असं वाटतच होतं पूर्वी पण की लोकसभा ही सुप्रिया सुळेंनी जिंकली पाहिजे, सुप्रिया सुळे जिथं आहेत ते काम करतायत तर आपण त्यांना मतदान केलं पाहिजे. तसं विधानसभेला अजित पवार काम करतात, अजित पवारांनाच तिथे गेलं पाहिजे ही लोकांची भावना आहे ना, त्याच्याकडे दुर्लक्ष चालणार नाही. तुमचं काय मत आहे ज्या पद्धतीत आता सांगितलं की विकास पुरुष म्हणून अजितदादांची ओळख आहे आणि विकास पुरुष म्हणून अजितदादांनाच बारामतीकर पाहिजेत किंवा बारामती अजित हे जे समीकरण आहे ते कसं बघता? कसं आहे बारामतीत विकास दादांनी केलेलं आहे त्यामुळे लोकांना तर मनातलं म्हणजे जसा ट्रेंड चालत आला की लोकसभेला सुप्रियाताई आणि विधानसभेला दादा हा लोकांच्या मानसिकताच आहे की लोकांची एक टेंडन्सी किंवा तेच करायचं. त्याप्रमाणे जर त्यांनी केलं तर अजित पवार इथं निवडणूक लढवतील आणि ते निवडून घेतील. परंतु जातीचं समीकरण जर बघितलं म्हणजे आता आपण जे बघतोय आंदोलन म्हणजे जरांगे पाटलांचं ह्यांचं त्यांचं किंवा दलित समाज मुस्लिम समाज जर महायुतीतनं जर अजित पवारांनी उमेदवारी असणारच आहे त्यांची तर तो एक फटका त्यांना इथेही बसू शकतो. म्हणजे लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील तो फटका बसू शकतो त्यांना. जर समजा मराठा समाजाचा उमेदवार असेल तर काय होईल?
एक स्वतंत्र जरांगे पाटलांच्या ज्या ज्या मुवमेंट चालू आहेत त्याप्रमाणे एक मराठा समाजाचा उमेदवार प्रत्येक मतदारसंघात देण्याची हालचाली सुरू केलेली आहे. जर समजा तिसरा पर्याय म्हणून जरांगे पाटलांचा उमेदवार असेल, योगेंद्र आपण गृहित धरले, योगेंद्र पवार असतील त्यांच्या विरोधात, अजितदादा असतील किंवा जयदादा असतील, पण जरांगे पाटलांचा उमेदवार जो मराठा समाजाचा असणार आहे, असं जर त्रिशंकू निवडणूक झाली तर काय परिस्थिती असेल? तर जरांगे पाटील जर उमेदवार जर असेल तर जास्तीत जास्त मत ते खातील. दोन प्रमुख लढती असतील तर तिसऱ्या उमेदवाराकडे लक्ष जात नाही. मी अनेकदा बघितलं, आता लोकसभेची आपण रावसाहेब दानवे, कल्याण काळे आणि मला वाटतं मंगेश साबळे या तिघांची लढत बघितली तर मंगेश साबळे हे मनोज जरांगेंचे चांगले समर्थक होते. पण जर मराठा आरक्षणाचा मोठा फटका मराठवाड्यामध्ये महायुतीला बसला असेल, हे महायुती पण मान्य करते, पण ते जर गृहित धरलं ते सगळं बेरीज गणित, तर मग मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे. तसं नाही झालं. लोकांना कोणाला निवडून द्यायचं लोक ठरवतात. लोकांना कोणाला निवडून द्यायचंय हे ठरवतात. आपल्याकडं शेवटचा प्रश्न आहे की लोकसभेमध्ये मलिदा गँग बारामतीमध्ये जास्त सक्रिय होती, त्याचा जास्त उल्लेख झाला. विकासाचा मुद्दा समोर आहे, मात्र मलिदा गँग हा विषय इथं संपलेला नाही. कारण मलिदा गँग किंवा बारामतीतल्या विकास कामांमध्ये आता आपण सुप्रिया सुळेने ज्या चौकाचा उल्लेख टेंगुल चौक केला त्याच्या संदर्भात बोलूयात. बारामतीकरांमध्ये विकासाच्या संदर्भात देखील नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे, तुम्हाला काय वाटतं? खरं तर विकासाच्या संदर्भात नाराजी मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की बारामतीतले अनेक भाग असे आहेत की तिथे त्या ठिकाणी अद्याप देखील विकासाची कमतरता आहे, विकास तिथपर्यंत पोहोचलेला नाही. राहिला प्रश्न जे मलिदा गँग हा मोठ्या प्रमाणात प्रचलित शब्द आहे त्या संदर्भात, खरं तर लोकसभेला ज्या कार्यकर्त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत गटबाजी होती त्याकडं तसं बघायला गेलं तर लक्ष दिलं नव्हतं, परंतु मोठ्या प्रमाणात त्याचा फटका अजित पवारांना लोकसभेला बसला. त्यानंतर अजित पवारांनी आता एक मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांचे विधानसभेतला राजीनामे मागितलेले आहेत. परंतु राजीनामे जरी घेतले असेल तर अजित पवार नेमकी ती पदं कोणाला देणार? खरं तर ज्यांचे राजीनामे मागितले आहेत त्यांना सोडून अजित पवार पदं देणार का? खरं तर ते देणं इतकंच सोपं नसणार आहे, कारण त्यांना त्या बारामतीच्या राजकारणातून वगळू शकत नाहीत. आता दुसरा मोठा प्रश्न, जो नाराज गट होता त्याकडे देखील जर लक्ष दिलं नव्हतं ते आता लक्ष द्यायला सुरुवात झालेली आहे. राजीनामे तर घेतलेच आहेत, एक निरीक्षक देखील नोंदवले आहेत की निरीक्षक देखील नेमलेले आहेत की त्यांना नेमणुका करायच्यात, परंतु जो गट नाराज होता, नाराज कार्यकर्त्यांकडे देखील अजित पवार जातीने लक्ष घातलेलं आहे, सोबत त्यांचे कार्यकर्ते जे काही जवळचे असतील त्यांना देखील लक्ष घालायला आहे. त्याच्यामुळे ही नाराजी जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न अजित पवार कार्यकर्त्यांमध्ये, खरं तर सुनेत्रा पवारांचा पराभव कुणी केला ना तर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच केलं असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचं कारण असं, अंतर्गटबाजी इतकी मोठी प्रमाणात होती की नेमकं कोण कोणासोबत हेच कळत नव्हतं, आणि याचा फटका अजित पवारांना लोकसभेत बसला. आता त्याचा फटका विधानसभेला बसू नये म्हणून अजित पवारांनी कंबर कसलेले, त्या पद्धतीने काम देखील सुरू केलेलं. आता याचं नेमकं अजून पद नेमणुका झालेल्या नाहीयेत किंवा अजून ते पदं वाटवायची रिकामी आहेत, त्याच्यामुळे अजून एक 10-12 दिवसांनी नक्की कळेल की नेमकं झालंय काय. परंतु राहिला प्रश्न मलिदा यांचा, एकीकडं जर लोकसभेचा विचार करायला गेला तर शरद पवारांकडे ज्यावेळेस पक्ष फुटला आपल्याला आठवत असेल कुणीच नव्हतं बारामतीत. राज्यभर शरद पवारांचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं गेलं, परंतु बारामतीत ज्यावेळेस अजित शरद पवार आले ना त्यावेळेस स्वागताला कुणीच नव्हतं. लोकसभेच्या वेळेस देखील कार्यकर्ते मोजकेत, हाताच्या बोटावरती मोजणे एवढे कार्यकर्ते शरद पवारांकडे होते, परंतु लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पक्ष संघटना मजबूत व्हायला लागलेली आहे. आता दुसरी देखील ही भीती आहे की ज्यांना या पक्षात म्हणजे राष्ट्रवादीतनं आता बारामतीकरांना इतक्या वर्ष ऑप्शन नव्हता, एकतर भाजपमध्ये जायचं किंवा अन्य कुठल्या पक्षामध्ये जायचं, आता बारामतीतल्या कार्यकर्त्यांपुढे एक ऑप्शन आहे दोन्ही बाजूला, एकतर शरद पवारांकडे जा किंवा शरद पवारांकडे नाराज झाला तुम्ही अजित पवारांकडे या. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं ना या कार्यकर्त्यांना बारामतीतल्या चांगले दिवस आलेत असं म्हणावं लागेल. आता नेमकं ज्या गँगचा उल्लेख केला जातो किंवा कार्यकर्त्यांचा उल्लेख केला जातो, अजित पवारांसोबत कोण फिरतं याचा उल्लेख केला जातो, आता हे आगामी काळात हळूहळू कळेल की नेमकं हे चित्र बदलतं कसं नेमणुकांवरती. खूप खूप धन्यवाद. हे होते बारामतीतले पत्रकार. एकूणच बारामतीमध्ये ज्या पद्धतीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे, या चर्चेला अजितदादा पूर्णविराम देऊ शकतात त्यांची उमेदवारी जाहीर करून. पण जर समजा अजित पवारांनी त्यांची उमेदवारी जाहीर नाही केली तर मात्र हे चर्चेचं गुराळ जे आहे ते इथून पुढे देखील चालू राहणार आहे विधानसभेपर्यंत. कारण बारामतीत सध्या पदाधिकारी बदलाचे वारे जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहते. सध्या बारामतीकरांना उत्सुकता जी आहे ती शहराध्यक्ष कोण मिळणार आणि तालुका अध्यक्ष कोण मिळणार या सर्व प्रक्रियांमध्ये. जर समजा तालुका अध्यक्ष नवीन घेतले, शहराध्यक्ष नवीन घेतले तर मात्र
ते लोकांपर्यंत 2 महिन्यात कसे पोहोचणार आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी किंवा अजितदादांची फळी जे सक्षमपणे उभी करण्यासाठी प्रयत्न कसे करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे आता जयदीपने सांगितल्याप्रमाणे बारामती शरद पवार गटाचं अस्तित्व इतर वेळी नव्हतं, मात्र ते पक्ष संघटन विधानसभेसाठी ते देखील मजबूत होताना पाहायला मिळतंय. त्यामुळं बारामतीच्या मैदानात नेमकं कोण उतरेल हे तर पाहावंच लागेलच, पण बारामतीची निवडणूक दोन्ही गटाला म्हणावी तितकी सोपी नसणार आहे. कॅमेरामन तेजस सहमी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.